डियर स्टूडेंट्स, आजपासून आपण टॅली प्रॅक्टिकल लेक्चरला स्टार्ट करत आहोत. छान व्यवस्थित नोट्स बनवा, स्टेप्स लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा प्रॅक्टिसला याल कम्प्युटरवरती तेव्हा तुम्हाला इझिली ते अंडरस्टँड होणार आहे. आजचा आपण चॅप्टर सेकंड घेऊन आलेलो आहोत, क्रिएशन ऑफ कंपनी इन टॅली. बघा, टॅली सुरुवात करण्यापूर्वी आपल्या कम्प्युटरवरती टॅली ERP 9 नावाचं सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. या हे सॉफ्टवेअर तुम्हाला टॅली सोल्युशन लिमिटेड यांच्यापासून मिळेल. तुम्ही एज्युकेशन मोड पर्पजने फ्रीमध्ये हे सॉफ्टवेअर जे आहे हे इन्स्टॉल करू शकता एज्युकेशन मोड पर्पजने. आणि जर तुम्हाला बिझनेससाठी हवं असेल तर टॅली सोल्युशन लिमिटेड यापासून तुम्ही परचेस करू शकता. आता स्टार्ट करण्यासाठी सर्वप्रथम दोन ऑप्शन, एकतर तुमच्या डेस्कटॉपवरती आयकॉन दिसत असेल त्याच्यावरती डबल क्लिक करा, किंवा स्टार्ट मेनूमध्ये जाऊन तुम्ही या पद्धतीने टॅली ERP 9 शोधा आणि त्याच्यावरती डबल क्लिक करा. लक्षात ठेवा, आपल्या कम्प्युटरमध्ये हे सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. विदाउट सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर नसेल आपण टॅलीवरती काम करू शकत नाही. ओके, आणि हे सॉफ्टवेअर तुम्हाला मिळेल टॅली सोल्युशन लिमिटेड यांच्यापासून, ह्या वेबसाईटवरून. सो नेक्स्ट, आपण एज्युकेशन पर्पजने लर्निंग करतोय म्हणून एज्युकेशन मोडमध्ये जाणार आहोत. एज्युकेशन मोड आणि बिझनेस युझिंग पर्पजने सेम आहे, जस्ट तिकडे आपल्याला लायसन कॉपी हवी असते आणि ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकतो. इथे देखील आपण ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहोत. जस्ट एक डिफरन्स आहे, तो म्हणजे आपण फक्त प्रत्येक महिन्याच्या 1, 2 आणि 3 या तारखेपर्यंत रेकॉर्ड करू शकतो, बाकी वेगळं काही डिफरन्स असा नाही आहे. ओके, बघा, सुरुवातीला तुम्हाला मी एक लक्षात घ्यायचं आहे, कोणतंही आपण अकाउंटिंग म्हणजे 11वी 12वीमध्ये आपण अकाउंटिंग केलं त्याचप्रमाणे तुम्ही अकाउंटिंग शिकलात, आणि हे अकाउंटिंग करताना म्हणजे मॅन्युअल अकाउंटिंग करताना आपण नेहमी एक वर्ड यूज करत होतो तुमच्या लक्षात असेल तर, इन द बुक्स ऑफ, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन द बुक्स ऑफ विजय ट्रेडर्स, इन द बुक्स ऑफ टाटा मोटर्स लिमिटेड, इन द बुक्स ऑफ कंपनी, इन द बुक्स ऑफ फर्म, या पद्धतीने आपण सुरुवातीला हेडिंग टाकून त्यानंतर अकाउंटिंगला सुरुवात करत होतो. म्हणजे याचा अर्थ काय, कोणत्या कंपनीच्या कोणत्या फर्मच्या बुकमध्ये आपल्याला एंट्री करायची, रेकॉर्डिंग करायची, ते सुरुवातीला आपल्या बुक्स ऑफ अकाउंटवरती मॅन्युअली आपण घेत होतो. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही सर्वप्रथम टॅली सुरू करता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कंपनीचा तुमच्या बिझनेसच्या नावाने एक कंपनी क्रिएट करणं गरजेचं आहे. मग तुमची फर्म असू द्या, त्या फर्मच्या नावाने इथे टॅलीमध्ये कंपनी क्रिएट करणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल विजय ट्रेडर आहे, तुम्ही या ठिकाणी क्रिएट कंपनीमध्ये जा आणि विजय ट्रेडर नावाने एक अकाउंट बनवा, एक कंपनी तयार करा. विदाउट प्रिपेअरिंग कंपनी यू कॅन नॉट स्टार्ट टॅली, तुम्ही टॅलीमध्ये काम करू शकत नाही. कुणाच्या बुकमध्ये एंट्री करायची हे महत्वाचं आहे. मग आपल्या बिझनेसच्या नावाने कंपनी तयार करणं ते गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमचा स्टेशनरीचा बिझनेस आहे, विजय ट्रेडर्स आमच्या बिझनेसचं नाव आहे, तर आम्ही क्रिएट कंपनी मेनूमध्ये जातोय. ओके, क्रिएट कंपनी मेनूमध्ये तुम्ही गेलात की या पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर येईल. इथे तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं, फॉर एक्झाम्पल विजय ट्रेडर. ओके, विजय ट्रेडर्स, त्याखाली तुमचा ऍड्रेस टाका. ऍड्रेस डिटेलमध्ये टाकू शकता तुम्ही, आपण शॉर्टकटमध्ये घेतोय थोडं. ओके, कंट्री इंडिया, स्टेट, GST आल्यापासून स्टेटला फार महत्व आलेलं आहे टॅलीमध्ये. प्रॉपरली आपलं स्टेट सिलेक्ट करा, महाराष्ट्र. तुम्ही पिनकोड टाकू शकता. ओके, त्याचबरोबर तुमचा फोन नंबर, बिझनेसचा जो फोन नंबर असेल, जो कॉन्टॅक्ट नंबर असेल तुमचा, तो कॉन्टॅक्ट नंबर टाका. ओके, ईमेल असेल ईमेल, वेबसाईट, या पद्धतीने तुम्ही ऑल डिटेल्स. आता या ठिकाणी बघा, फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम असं म्हटलेलं आहे. सो फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम, केव्हा फायनान्शियल इयरची सुरुवात झालेली आहे, तर फायनान्शियल इयर तुम्हाला माहिती आहे सर, आपण फायनान्शियल इयर जे आहे दॅट इज स्टार्टेड ऑन 1 एप्रिल, 1 एप्रिल 2020. आत्ता जे करंट फायनान्शियल इयर आपलं सुरू आहे 1 एप्रिल 2020. ओके, आणि एंड होणार आहे 31 मार्चला.
जो फायनान्शियल इयर बिगिन फ्रॉम म्हणायचं 1 एप्रिल 2020 जे आपलं फायनान्शियल इयर असेल त्याची सुरुवात टाका. बुक बिगिनिंग फ्रॉम म्हटलंय. आता फायनान्शियल इयर आणि बुक बिगिनिंग फ्रॉम ही डेट नेहमी सारखीच असते. मात्र जर तुमचा बिझनेस नव्याने सुरू झाला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल यावर्षी फायनान्शियल इयर सुरू झालंय, म्हणजे फायनान्शियल इयर सुरू झालं 1 एप्रिल 2020 ला, मात्र यावर्षी तुमचा बिझनेस नव्याने सुरू झालाय 1 ऑगस्ट 2020 ला, म्हणजे तुम्ही अकाउंटिंग सुरुवात केव्हा करणार आहात? 1 ऑगस्ट 2020 पासून. आपल्या रेकॉर्डिंगला सुरुवात होईल 1 ऑगस्ट 2020 पासून. म्हणून बुक बिगिनिंग फ्रॉम म्हणायचं आहे 1 ऑगस्ट 2020. एवढंच डिफरन्स आहे. जर तुमचा ओल्ड बिझनेस आहे, अगोदरच सुरू झालेला आहे मागच्या वर्षी केव्हा तरी किंवा त्या अगोदर, तर फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम अँड बुक बिगिनिंग फ्रॉम सेम असणार आहे. इथे तुम्हाला आवश्यकता असेल पासवर्ड टाकू शकता. खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी सिम्बॉल आहे आपला इंडियन रुपीजचा, रुपीज INR इंडियन रुपीज. सिम्बॉल फिक्स करायचा किंवा नाही, म्हणजे रुपीज आपल्या अमाऊंट सोबत लागून यायचा असेल तर येस म्हणा, नसेल तर नो असू द्या. ओके, किती डिजिट डेसिमल प्लेस असेल, 0.5, 0.50, 0.55, म्हणजे 2 डिजिट. तुमचं जे करन्सी आहे पॉईंटच्या नंतर जे डेसिमल सिम्बॉल आहे दॅट इज पैसे. ओके, सो ह्या पद्धतीने ऑल डिटेल्स आपण भरले की एंटर करायचं आहे. एकदा एंटर केला की तुम्हाला खाली ॲक्सेप्ट येस ऑर नो या टाईपने येईल. यानंतर अगेन तुम्हाला एंटर प्रेस करायचं आहे. आणि ह्या पद्धतीने तुमची कंपनी क्रिएट झालेली आहे विजय ट्रेडर्स. अजून एकही व्हाउचर नाही म्हणून नो व्हाउचर एंट्रीज म्हटलेलं आहे. सो व्हाउचर एंट्रीजला आपण स्टार्ट जेव्हा करू नेक्स्ट लेक्चर, पुढचे जे येणाऱ्या लेक्चर्समध्ये, आजचा लेक्चर कंपनी क्रिएशन आहे. बघा, लक्षात घ्या, टॅलीमध्ये यू कॅन प्रिपेअर नंबर ऑफ कंपनीज, खूप साऱ्या कंपनीज, की तिथे देर इज नो लिमिट. तुम्ही असंख्य कंपनी करू शकता एका टॅलीमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमचा विजय ट्रेडर आहे, त्याचबरोबर आम्ही इतर कोणत्या तरी बिझनेसचं देखील अकाउंटिंग आम्हाला याच टॅलीमध्ये, याच कम्प्युटरमध्ये, ह्याच सॉफ्टवेअरवरती करायचं आहे, तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. मात्र आता या ठिकाणी बघा, तुमच्या समोर दिसेल गेटवे ऑफ टॅली. लक्षात ठेवायचंय, नोट डाऊन करून ठेवायचंय, जेव्हा तुम्हाला टॅली ओपन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती गेटवे ऑफ टॅली या पद्धतीची स्क्रीन दिसेल तेव्हा कंपनी क्रिएट करण्यासाठी, मी पुन्हा सांगतोय, जेव्हा गेटवे ऑफ टॅली नावाची स्क्रीन तुमच्या कम्प्युटरवरती दिसेल तेव्हा कंपनी क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अल्टर प्रेस करून F3 प्रेस करायचं आहे. अल्टर F3 हा शॉर्टकट आहे कंपनी क्रिएट करण्यासाठी. ओके, जेव्हा तुमच्या स्क्रीनवरती गेटवे ऑफ टॅली नावाचा ऑप्शन असेल तेव्हा अल्टर प्लस F3 म्हणजेच अल्टर प्रेस करून ठेवायचं आहे. आणि त्याच्यासोबत F3 ही फंक्शन की आहे. तुम्ही जर कीबोर्डच्या वरची लाईन बघितली तर तिथे F1 पासून ते F12 पर्यंत अशा वेगवेगळ्या फंक्शन कीज आहे. या फंक्शन कीज मधील F3 या ज्या फंक्शन कीज आहे तुम्ही वरती बघू शकता, या फंक्शन कीज मधील F1 पासून ते तुम्ही पुढे पुढे गेलात तर F12 पर्यंत तुम्हाला दिसेल. मग काय करायचं तुम्हाला कंपनी क्रिएट करण्यासाठी? या ठिकाणी अल्टर आहे, अल्टर प्रेस करून ठेवा, सोबत F3 प्रेस करा. अल्टर आणि F3 प्रेस करून ठेवलात की तुमच्या स्क्रीनवरती ह्या पद्धतीची स्क्रीन येईल तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवरती. काय करायचं? अल्टर प्रेस करून ठेवायचं आहे आणि सोबत F3 ही फंक्शन प्रेस करायची. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. सिलेक्ट कंपनी, सिलेक्ट कंपनी म्हणजे ऑलरेडी जी तयार केलेली कंपनी ती जर सिलेक्ट करायची असेल. शट कंपनी म्हणजे जी कंपनी सुरू आहे, विजय ट्रेडर्स नावाची कंपनी ॲक्टिव्ह आहे इथे, हे ॲक्टिव्ह नको आहे आम्हाला, ही बंद करायची आहे, तर शट कंपनी. आणि थर्ड ऑप्शन तुम्हाला दिसेल क्रिएट कंपनी. तुम्ही डाऊन ॲरोकीने खाली येऊ शकता किंवा बघा रेड कलरमध्ये तुम्हाला सी दिसतोय, जे बोल्ड दिसतं SHCA, हे बोल्ड ज्या कीज आहे ह्या प्रेस करून देखील, सी प्रेस केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली क्रिएट कंपनीला येऊ शकता. बघा, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही गेटवे ऑफ टॅलीला असता अल्टर प्रेस करून ठेवायचं आहे, सोबत F3 प्रेस करायचं आहे, कंपनी क्रिएट करू शकता. नवीन कंपनी आपण तयार करतोय, टाटा मोटर्स लिमिटेड. टाटा
मोटर्स लिमिटेड, ओके टाटा मोटर्स लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड कुठली कंपनी आहे तर आपण म्हणूया पुणे, ओके ज्या कंपनीचं आपण अकाउंटिंग करणार आहोत त्या कंपनीचा ऍड्रेस कोणत्या स्टेटमध्ये आहे ते स्टेट देणं गरजेचं आहे, जीएसटी साठी फार महत्वाची गोष्ट आहे, ओके पिनकोड द्या जो काय असेल, फोन नंबर मोबाईल नंबर आणि सेम इथे सांगितल्याप्रमाणे फायनान्शियल बिगिन फ्रॉम बुक बिगिनिंग्स फ्रॉम आणि फायनली तुम्हाला ही कंपनी जी आहे ही सेव्ह करायची आहे, ओके एंटर एंटर करत या, खाली तुम्हाला ॲक्सेप्ट येस ऑर नो दिसेल, अगेन एंटर प्रेस करा, तुमची कंपनी तयार झालेली आहे. सो आपल्या टॅलीमध्ये आता सध्या दोन कंपनी आहे, टाटा मोटर्स लिमिटेड आणि विजय ट्रेडर्स लिमिटेड, ओके आणि आपल्या सर्व ॲक्टिव्हिटीज कंप्लीट झाल्या की दिस इज गेटवे, ओके इथनं आपली एंट्री होणार आहे, दिस इज गेटवे, इथनं आपल्या एंट्री होणार आहे आणि इथे तुम्ही असणं गरजेचं आहे. आता आम्हाला अगेन कंपनी सिलेक्ट करायची आहे, टाटा मोटर्स बोल्डमध्ये दिसते याचा अर्थ टाटा मोटर्स लिमिटेड ॲक्टिव्ह आहे, आम्हाला विजय ट्रेडर या बुकमध्ये एंट्रीज करायची आहे. शॉर्टकट सेम आहे, अल्टर प्रेस करून ठेवा, फंक्शन की F3 प्रेस करा, सिलेक्ट कंपनी सिलेक्टमध्ये गेलात की ज्या कंपन्यात कंपनीज तयार आहे त्यामध्ये विजय ट्रेडरवरती आम्ही गेलो, एंटर केला की आमची विजय ट्रेडर तयार झाली. थँक्यू स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रिएशन ऑफ कंपनी शिकलेलो आहोत, नेक्स्ट लेक्चर आपण लेजर वगैरे या पद्धतीने करणार आहोत, याच्या नोट्स बनवा, ओके थँक्यू.